पण तुम्ही म्हटलं नाही, सगळ्यांना कुणबी सर्टिफिकेट द्या, सगळ्या मराठा समाजाला ओबीसीमध्ये आरक्षण द्या, हा शेवटचा मुद्दा घेऊन ही मंडळी आली. आणि मग त्यासाठी जे आहे, जे जे करायचं आहे ते सरकारकडून केले गेले असं दिसतं. सर, हे ओबीसी प्रमाणपत्र देऊन आता ज्या येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक आहेत, आता अनेक मराठ्यांकडे ओबीसी हे प्रमाणपत्र असेल, त्यामुळे हा स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ओबीसीला हा राजकारणात सुद्धा धक्का द्यायचा एक दावा आहे. नाही, ते राजकारणातलं तर 100% ओबीसीचं आरक्षण संपलंच आहे. आता गेलं आता तिथे सगळे कुणबी मराठा, मराठा कुणबी आणि कुणबी हे सर्टिफिकेट घेतलेले लोक ज्यात उभे राहणार, एकही भटका विमुक्त, एकही कोणीच निवडून आता येणार नाही. आमचा संपला विषय आमचा, पण तो शिक्षणात आणि नोकरीमुळे सुद्धा संपल्यासारखा आहे. म्हणून तर हा आक्रोश आहे. आमच्या युवा महाराष्ट्र लाईव्ह या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा आणि राहा 24 तास अपडेट.